नमस्कार, सूप्स हेल्दी फूड कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण प्रवासासाठी घेऊन जाण्यासाठी एक चपातीचा नवीन प्रकार पाहणार आहोत. आणि अशा पद्धतीनं जर चपाती तुम्ही बनवलीत तर किमान 4 ते 5 दिवस आरामशीर राहते. संपूर्ण व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप व चपाती मऊ ठेवण्यासाठी काही टिप्स वापरलेल्या आहेत, त्याचबरोबर चपाती टिकण्यासाठी एक इन्ग्रेडियंट घातलेला आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. प्रथम आपण कणिक भिजवण्याची पद्धत पाहूया. आपण त्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ चाळणीने चाळून घेतले आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ व 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. जिऱ्यामध्ये सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया किंवा पॅरासाइट मारण्याचे काही घटक असल्यामुळे चपाती आपली 4 ते 5 दिवस टिकायला मदत होते. आता आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडं करत पाणी घालून घेऊया. घट्टसर गोळा आपला हा तयार झालेला आहे. आता त्यामध्ये आपण 1/2 चमचा तेल घालून घेऊया. तेल घातल्यानंतर गोळा परत एकदा छान मळून घ्यायचा आहे. पूर्ण असं मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत एकदा 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. आणि परत आपला गोळा हा छान मळून घ्यायचा आहे. मळून झाल्यानंतर आता आपण त्याला रेस्ट होण्यासाठी म्हणजेच भिजण्यासाठी 1/2 तास ठेवून देणार आहे. कणिक भिजवल्यामुळे त्यातील ग्लुटेन जे असतं ते रिलीज व्हायला मदत होतं आणि तुमची पोळीही एकदम मऊ अशी बनते. स्टेप नंबर 2, चपाती लाटण्याची पद्धत. 1/2 तासानंतर बघू शकता कणिक कशी छान झाली आहे ते. आता आपण चपाती लाटायला घेणार आहोत. मी अशा पद्धतीने सगळी अरेंजमेंट करून घेतलेली आहे व हाताने छानसा एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि मी दाखवते त्या पद्धतीनं छानसा मळून घ्यायचा आहे. बघू शकता गोळा आपला छानसा तयार आहे. आता तो थोड्याशा पिठामध्ये घालून लाटून घ्यायचा आहे. आणि तो पुरी इतका झालेला आहे. आता त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावलेला सगळा जो भाग आहे आता आपण पिठांनी कवर करून घेणार आहोत. आणि त्यानंतर घडी घालायची आहे, त्यालाही वरती तेल आणि परत पिठाने कवर करून घेणार आहे. आणि अशी त्रिकोणी आपली घडी तयार आहे. आणि आता मी दाखवते त्या पद्धतीने आपण चपाती लाटून घ्यायची आहे. ह्या चपातीला लाटण्याने जास्त आता आपण दाबायचे नाही आहेत, मध्ये लागेल तसं थोडं पीठ लावून छान अशी गोलसर अशी चपाती आपण लाटून घेणार आहोत. अलगदपणे चपाती लाटल्यामुळे त्याच्यामध्ये छान लेयर्स यायला मदत होते. अशा पद्धतीने आपली ही चपाती लाटून तयार होत आहे. त्याचबरोबर गॅसवरती 1 तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. स्टेप नंबर 3, चपाती भाजण्याची पद्धत. गरम तव्यावरती चपाती टाकून घ्यायची आहे. 1 बाजू भाजल्यानंतर चपाती पलटून घ्यायची आहे. दुसरीही बाजू भाजल्यानंतर आता आपण त्याला तूप लावून घेणार आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलही लावू शकता. आता दोन्ही साईडली तूप लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या भाजून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साधारणतः 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये मध्यम आकाराच्या 10 चपात्या तयार होतात. ही चपाती पालेभाजी किंवा फळभाजी कोणतीही असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि छान मऊ अशी होते. प्रवासाला घेऊन जाण्यासाठी एकदम छान अशी रेसिपी आहे. तुम्हीही आज नक्की करून बघा आणि कशी झाली आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशा पद्धतीने सगळ्या आपल्या चपात्या भाजून तयार आहेत. मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते कसली मऊ झालेली आहे, बघू शकता.
तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.